रेशमा माने 24 तास एसएमएस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रा केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून दिनांक 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करत असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून या यात्रेची सुरुवात होणार आहे। या पदयात्रेच्या तयारीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून 10,000 काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार अशी माहिती जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घोषणा केली होती। या घोषणेचा सातत्याने पाठपुरावा जिल्ह्याचे प्रसिद्धीप्रमुख सॅटलिंग षटगार व शहर प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकी पंडला हे करीत आहेत। शहरातून व जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत, यासाठी प्रसिद्धीप्रमुखाकडे आपली नावे नोंद करीत आहेत। सध्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले असून खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीने संपूर्ण भारत काँग्रेसमय झाला आहे। अनेक दिग्गज नेतेही या रॅलीमध्ये सहभाग नोंदवत आहेत। या रॅलीविषयी अधिक माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग षडगार यांनी दिली। आपल्या देशाचे नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रा निघालेली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून केरळपासून निघालेली यात्रा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असं करत 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात देगलूर या गावापासून महाराष्ट्रात ही यात्रा सुरू होणार आहे। या यात्रेची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या तर्फे सुरू आहे। आपल्या देशाचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमदार प्रणितीताई शिंदे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर धवल दादा, त्याचबरोबर शहर अध्यक्ष प्रकाशजी वाले साहेब, सन्माननीय सिद्धारामजी मेत्रे साहेब, बाळासाहेब शेळके साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्त्यासह या यात्रेमध्ये कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। त्याची तयारी सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। जे जे कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत त्या कार्यकर्त्यांची यादी तयार करणं आणि त्यांचे जे काही त्यांना मिळणारे जे काही पासेस आहेत ते यात्रेत सहभागी होण्यासाठी जे काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याची पूर्तता करणं हे काम सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सध्या सुरू आहे। आणि या यात्रेमध्ये जवळपास शहर जिल्हा मिळून जवळजवळ 10,000 कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये 7 तारीख ते 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा 5 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आणि 2 मोठ्या सभा होणार आहेत नांदेड आणि शेगावला। त्या सभेसाठीही आमचे जिल्ह्यातले कार्यकर्ते सहभागी होतील आणि त्याचबरोबर आणि राहुल गांधी यांच्या समवेत जे दररोज 20 ते 25 किलोमीटर चालतात राहुलजी, त्यांच्याबरोबर चालण्यासाठी काही जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील लोक इव्हेंट्स तयार करत आहेत। त्या इव्हेंट्सच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण अक्कलकोट म्हणा, सोलापूर, मंगळवेढा, बार्शी असे वेगवेगळ्या तालुक्यातून काही इव्हेंट्स तयार करण्यात आलेले आहेत। हे इव्हेंट्सचे जे लोक आहेत ते अगोदरच 7 तारखेपासून त्याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि ही यात्रा अभूतपूर्व अशा पद्धतीने जोरात आणि जोमाने महाराष्ट्रात ही यात्रा संपन्न होईल त्यासाठी कार्यकर्ते सर्व प्रयत्नशील आहेत। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस परिवहन उपाध्यक्ष अप्पासाहेब बगले, सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, सोलापूर शहर काँग्रेस परिवहन शहराध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे आदींची उपस्थिती होती।